कोरोना ह्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव ही एक युद्धसदृश्य परिस्थितीच आहे, कारण आपल्या देशात कोरोनाचा विळखा वाढतच असून मृत्यूचे तांडव सुरूच आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व जनता गेली 15 दिवसांपासून घरातच कैद आहे. रस्त्यावर फक्त पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी 24 तास पहारा देत असून फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ठराविक वेळेतच नागरिक बाहेर पडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 हून अधिक आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू असून काही ठिकाणी निमलष्करी बल तैनात आहे. साईंच्या शिर्डीत रविवारी नगर येथून राहता तालुक्यातील 24 जणांना विलगीकरण कक्षात भरती केले असून ही व्यवस्था साई संस्थांच्या साई आश्रम 2 या ठिकाणी केली आहे. या सर्व परिस्थितीत शिर्डीकरांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. तर अशा संकटात काही व्यापारी मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढवून फायदा उचलत आहे. शिर्डीमध्ये होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक उपनगरे 100% सील केले असून पोलिसांचा फौजफाटा तैनात असून नागरिकांनी घरातच राहण्याच्या सूचना स्पीकरहून देण्यात येत आहे. शिर्डी शहरात का वाढली चिंता याचा आढावा घेतलाय पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सध्या दहशतीमध्ये आहे. अशातच महाराष्ट्रामध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातून नगर जिल्हा सुद्धा सुटलेला नाही, परंतु काल एक धक्कादायक बातमी समोर आली आणि शिर्डीकरांची धकधक वाढली गेलेली आहे. कारण या बातमीमध्ये तब्बल 24 जण नगरवरून शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. होम क्वारंटाईनसाठी त्यांना या ठिकाणी साई आश्रम 2 या ठिकाणी त्यांना भरती केलेलं आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी, साई संस्थांनी आणि नगरपंचायतींनी हे प्रकरण गंभीर घेतलं असून या ठिकाणी 100% लॉकडाऊनचं त्यांनी पावित्रा घेतलेला आहे. आपण बघू शकतात की ज्या शिर्डीमध्ये किरकोळ कारकोळ माणसं आपल्या दैनंदिन गरजांसाठी रस्त्यावर फिरत होते, ते सुद्धा आज पूर्णपणे 100% बंद झालेले आहेत. याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करत आहोत. चला आम्ही दाखवतो तुम्हाला शिर्डी कशा पद्धतीची 100% लॉकडाऊन आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता 24 तास ऑन ड्युटी असणारे पोलीस आज त्यांना पोलीस न म्हणता देवदूतच म्हणावं लागल. कारण ज्याप्रमाणे या ठिकाणी प्रबोधनाची गरज आहे, हेच पोलीस या ठिकाणी उन्हातानात उभे राहून प्रत्येक नागरिकांना बाहेर न पडण्याचं या ठिकाणी आदेश देत आहे. परंतु नजर चुकीनं काहींनी हे उल्लंघन केलं तर त्यांना लाठीचा पसाद सुद्धा दिला जात आहे. परंतु आज रोजी शिर्डीमध्ये वाढतं प्रमाण आणि 24 जण झालेले होम क्वारंटाईन या दृष्टीनं पोलिसांनी अनेक कडक पावलं उचललेली दिसत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतात की जे पोलीस, ज्यांना देवदूत म्हणून संबोधलं जातं, ते पोलीस या ठिकाणी अतिशय बारकाईने प्रत्येक गाडी न गाडी आणि माणसाची चेकिंग करताना दिसत आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक कसा गैरफायदा घेतात आणि माणुसकी विसरून कशा पद्धतीने लोकांना लुटत आहे हे पण आम्ही तुम्हाला बातमीच्या रूपाने दाखवणार आहोत. आता आपण शिर्डी शहरातील जे मुख्य रस्ते वगळून बाकी सर्व रस्ते नगरपालिका आणि ट्रॅफिक याच्या माध्यमातून बॅरिकेड टाकून बंद करून घेत आहोत. तसंच जे विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, छोटी छोटी कारणं सांगून फिरत आहेत, अशांच्या मोटरसायकली आम्ही आता पोलीस स्टेशनला जमा करणार आहोत. जनतेनं आम्हाला सहकार्य करावं, कमीत कमी रस्त्यावर फिरावं, जेणेकरून हा कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल. घरात राहा, सुरक्षित राहा. कोरोनाच्या या जागतिक संकटामध्ये प्रत्येकजण हवालदिल झालेला आहे. अशातच जीवनावश्यक वस्तूंचे दुकानं आणि मॉल्स 24 तास उघडे ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
मात्र या पलीकडे जाऊन माणुसकी विसरणारे हे लोकांचा आज आम्ही पर्दाफाश करणार आहोत. कारण ज्या पद्धतीनं गोरगरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत असो, यांना प्रत्येकाला या ठिकाणी किराणा माल तथा जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढत आहे. परंतु याच लोकांनी काही आयडियाज आपल्या डोक्यात घेऊन तीन तीन चार चार दिवस ही दुकानं बंद ठेवलेली आहेत, तर काहींनी संगणकाच्या माध्यमातून रेट सुद्धा वाढवलेले आहेत. परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे ज्या पद्धतीनं जीवनावश्यक वस्तूंचे कोणत्याही प्रकारचे भाव किंवा त्या ठिकाणच्या वाढत्या मागणीच्या वस्तूंचे भाव हे कदापिही वाढवण्यात येणार नसल्याचं कळवलेलं असताना सुद्धा या लोकांनी 100 रुपये किलोचे शेंगदाणे 140 रुपये तर 100 रुपये किलोचे तेल 150 रुपये प्रमाणे विकण्याचा सपाटा चालवलेला आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांच्या कानावर सुद्धा या तक्रारी आलेल्या असल्या तरी पोलीस या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे. कारण पोलिसांचा या विषयात वेळ खर्च होऊ शकतो आणि नागरिकांची मजबुरी असल्यामुळे तेही गप्प राहण्याची भूमिका घेत असतात. मात्र माणुसकीला काळीमा फासणारी ही माणुसकी विसरणाऱ्या या लोकांवर जनता मात्र गप्प बसणार नाही. भविष्यकाळात कोरोनाचं संकट बंद जरी झालं संपलं तरी या लोकांची जागा जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही, हेच या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छित आहोत. शिर्डीत येणारे भाविक असो किंवा गोरगरीब असो, त्यांच्या पोटाची भूक भागवणारं आशिया खंडातील एक मात्र प्रसादालय. मात्र लॉकडाऊन असल्यामुळं तेही बंद करण्याचा आदेश पारित झालेला आहे. गोरगरीब जनतेची भूक तरी आता कोण भागवणार यासाठी शिर्डीतील प्रशासन आणि सामाजिक संघटना एकवटलेल्या आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार काल नगरहून 24 जणांना होम क्वारंटाईनसाठी साई संस्थानच्या साई आश्रम 2 या ठिकाणी भरती करण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणची परिस्थिती बघता हे जे रुग्ण आहेत किंवा हे जे संशयित आहेत हे मात्र नियमांचं उल्लंघन करताना या ठिकाणी दिसत आहे. कारण त्यांना रूममध्ये बंदिस्त राहण्याचे आदेश असताना सुद्धा ते आपल्या गॅलरीमध्ये येऊन या ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास देत आहे. परंतु ज्या पद्धतीनं सर्व प्रसार माध्यमांनी दाखवलेलं होतं की ज्या 24 जण होम क्वारंटाईनसाठी दाखल केलेले आहे त्यामुळे शिर्डी आणि परिसरात धगधग नक्कीच वाढलेली आहे. त्याचं कारणही तसंच हे या लोकांना जे रिस्ट्रिक्शन आणि नियम जे पाळायला सांगितलेले आहे त्या नियमांचं या ठिकाणी सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. कोरोनाच्या या संकटामध्ये युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणं हा जीवनदायी उपाय आहे. कारण ज्या पद्धतीनं साईंच्या शिर्डीमध्ये कोरोनाची दहशत वाढत चाललेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे. या ठिकाणी नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने या ठिकाणी नागरिकांना आवाहन केलेलं आहे. प्रत्येक नागरिकांनी घरातच थांबावं. कारण ज्या पद्धतीने या कोरोनाचा फैलाव होत आहे त्याच दृष्टीनं आपल्या जीवाची प्रशासन नेमकी काळजी घेत आहे. त्यांच्या नियमांचं आणि कायद्यांचं आपण पालन करावं हेच या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छित आहे. कारण आपला जीव हा देशांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक जीवाचं रक्षण करणं हे देशाचं कर्तव्य आहे. म्हणूनच दिवस रात्र प्रत्येक प्रशासन आपल्या जीवाच्या रक्षणासाठी या ठिकाणी तैनात आलेलं आहे. आपण सुद्धा प्रत्येकानं ही जबाबदारी घेऊन घरातून बाहेर न पडणं किंवा प्रशासनाच्या नियमांचं आणि कायद्याचं पालन केलं तर नक्कीच आपण ही कोरोनाची युद्ध सदृश परिस्थितीवर मात करू ही साईचरणी प्रार्थना करतो.